नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2021-22 साठी जे अंतिम दिनांक 15 जुलै होती फॉर्म भरण्याची तारीख, ती आता राज्य शासनाने 23 जुलै 2021 पर्यंत त्याची मुदत केलेली आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आपल्या पिकाचा विमा काढून ह्या योजनेचा फायदा घ्यावा। तर चला आपण भात पीक विमा योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये पाहूया। यामध्ये आपल्याला कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक आहे। तसेच कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्याचा वा ना होण्याचा पर्याय आहे, परंतु सहभागी न होण्याचे घोषणापत्र देणे बंधनकारक आहे शेतकऱ्यांना। जे शेतकरी स्वतःच्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र देत नाहीत, त्या सर्वांना योजनेत सहभाग बंधनकारक समजला जाईल। मग आता कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग होणेबाबत अथवा न होणेबाबत घोषणापत्र कुठे द्यायचं? तर ज्या बँकेमध्ये किसान क्रेडिट कार्ड असेल किंवा ज्या बँकेकडून शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतला असेल त्या बँकेच्या शाखेत जाऊन शेतकऱ्यांनी घोषणापत्र द्यायचं आहे। त्यानंतर खातेदारास व्यतिरिक्त म्हणजे खातेदाराव्यतिरिक्त कुळाने किंवा भाडेपट्टीने जे शेती करणारे शेतकरी आहेत ते पण या योजनेसाठी पात्र आहेत। आता यामध्ये नुकसान जे आहे पेरणीपासून काढणीपर्यंतच्या काळात जे काही नैसर्गिक आपत्ती येईल, म्हणजे वीज कोसळणे, गारपीट असेल, चक्रीवादळ असेल, पूर्व भूसकलन असेल किंवा दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल, कीड व रोग असतील, तर या सर्व बाबीमुळे होणारे जे नुकसान आहे, तसेच एखाद्या पिकाचे काढणीपश्चात नुकसान झालेले असेल, या सर्व गोष्टीमुळे येणारी जी घट आहे ते जोखमीच्या बाबतीमध्ये समाविष्ट आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या भात व नाचणी पिकाचा विमा काढून जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे। तर या योजनेसाठी आता आपल्याला जे काही कागदपत्र लागणार आहेत ते आपण पाहूया। आता विमा उतरण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे काय लागतील? तर त्यासाठी आपल्याला भात व नाचणी पिकाची नोंद असणारा मागील 2 महिन्याचा आतील सातबारा लागेल। त्यानंतर आधार कार्ड, बँक पासबुक, सहमतीपत्र आणि पीक पेरा स्वयं घोषणापत्र लागेल। मग आता शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा कोठे जाऊन उतरायचा, म्हणजे फॉर्म कोठे जाऊन भरायचा? तर आपले जे खाते असणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पण भरू शकता तुम्ही, किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये, जर आपल्या गावानजीक जर महाई सेवा केंद्र असेल तर तेथे सुद्धा जाऊन तुम्ही आपल्या पिकाचा विमा उतरू शकता। तर अशा पद्धतीनं आपल्याला आता पीक, भात व नाचणी याची विमा हप्ता रक्कम आणि विमा संरक्षित रक्कम बघायची आहे। तर भातासाठी प्रति गुंठा 9.10 रुपये आणि नाचणीसाठी 4 रुपये, एकरी 364 रुपये, नाचणीसाठी 160 रुपये आणि हेक्टरी 910 रुपये आणि नाचणीसाठी 400 रुपये, अशा पद्धतीनं आपल्याला विमा हप्ता रक्कम भरायची आहे। तर विमा संरक्षित रक्कम जी आहे ती प्रति गुंठासाठी 455 रुपये व नाचणीसाठी 200 रुपये, एकरी भातासाठी 18,200 रुपये व नाचणीसाठी 8,000 रुपये आणि हेक्टरी 45,500 रुपये व नाचणीसाठी 20,000 रुपये अशी विमा संरक्षित रक्कम आहे। आता पिकाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? तर पिकाचे नुकसान झालेपासून 72 तासाच्या आत विमा कंपनीस ईमेल किंवा टोल फ्री क्रमांकावर फोन करून बँक, कृषी विभाग यांना सूचना द्यावी। कंपनीचा टोल फ्री क्रमांक आणि ईमेल तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। कंपनीचं नाव आहे इफिको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड। तर अशा पद्धतीनं सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आपल्या पिकाचा विमा काढून या योजनेचा लाभ घ्यावा। तर आपण एक फॉर्मॅट पाहूया की सामायिक सहमतीपत्र हे असं असतं आणि पीक पेरा स्वयं घोषणापत्र हे आपल्याला सेंटरवर भेटेल। तर अंतिम दिनांक आहे 23 जुलै 2021। धन्यवाद।